युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतल्या रखडलेल्या रस्त्यांच्या कामांबाबतीत ही भेट झाली. नवी मुंबई आणि ठाण्यातल्या दगडखाणी बंद झाल्यानं रस्त्याच्या कामांना खडी मिळत नसल्याचा मुद्दा ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातला. काल रात्री आदित्य ठाकरेंनी मुंबईतल्या रस्त्यांची पाहणी केल्यानंतर आज आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. खाणींबाबत कायदेशीर मार्ग काढण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिल्यात. मुंबईतल्या खासगी शाळांची मनमानी फी वाढ हा मुद्दा युवा सेना हातात घेणार असल्याचंही आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितलं. माझे सहकारी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत. दीपक, नेमकी काय चर्चा झाली या दोन नेत्यांमध्ये? अजित, प्रामुख्याने मुंबईतील रस्त्यांची कामं रखडल्यात आणि त्याला कारण म्हणजे खडीचा जो पुरवठा आहे तो पुरवठा होत नाहीये. आपल्याला माहिती आहे पर्यावरणाच्या कारणापासून नवी मुंबई आणि ठाणे परिसरात ज्या दगडखाणी होत्या त्या दगडखाणी बंद करण्यात आल्यात आणि या दगडखाणीतून मुंबईतील रस्त्यांसाठी खडी पुरवली जात होती आणि आता पावसाच्या तोंडावर एक तर अपूर्ण असलेले रस्ते प्रकल्प पूर्ण करायचे आणि दुसरीकडे रस्त्यांची दुरुस्ती ही डागडुजी करायची आहे. त्याचबरोबर पेवल ब्लॉक फ्री रस्ते हा जी संकल्पना मुंबई महापालिकेने हाती घेतली त्याच्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर खडीची गरज आहे. त्यामुळे या सगळ्या कारणांसाठी खडी ची मोठ्या प्रमाणावर मागणी असताना दगडखाणी बंद झाल्यामुळे खडीचा पुरवठा बंद झाला आणि हीच मागणी घेऊन आज आदित्य ठाकरे आणि मुंबईचे महापौर हे मुख्यमंत्र्यांना भेटले आणि त्यांनी मागणी केली की या खाणी तातडीने सुरू करण्यासंदर्भाचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी द्यावेत. मुख्यमंत्र्यांनी फोनवर विभागीय आयुक्तांशी चर्चा केलेली आहे आणि यातून कायदेशीर मार्ग काढण्याच्या सूचना ज्या आहेत त्या विभागीय आयुक्तांना दिलेल्या आहेत. कारण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय या खाणी सुरू करणं सरकारला सुद्धा अवघड जाणार आहे आणि शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंची भूमिका आहे की या खाणी लवकरात लवकर सुरू व्हाव्यात आणि मुंबईतील अपूर्ण रस्त्यांसाठी ही खडी उपलब्ध व्हावी जेणेकरून हे रस्ते जे आहेत ते पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण करता यावेत. अन्यथा पुन्हा एकदा रस्ते अपूर्ण राहिले किंवा दुरुस्ती रस्त्यांची झाली नाही तर त्याचं खापर निश्चितच शिवसेनेवर फुटणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेने ही धावपळ सुरू केलेली आहे. अजित, खरं दीपक, एकूणच मुंबईच्या रस्त्यांची परिस्थिती आता जर पाहिली, मेट्रोची कामंही सुरू आहेत, अत्यंत वाईट परिस्थिती आहे. पश्चिम उपनगरांमधनं प्रवास करताना तर जीव मेटाकुटीला येतो. एकेका ठिकाणी पोचायला साधारणतः जिथं एक तासभर लागायला हवा तिथं दुप्पट वेळ लागतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळं खरंच या सगळ्याकडं फार गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. मुंबईकर अगदी भावनिक होतात मतदान करताना, शिवसेनेला कायम निवडून देतात, पण शिवसेनेच्या युवा सेना प्रमुखांनीच नाही तर शिवसेनेच्या सगळ्या लोकांनी झटकून कामाला लागलं पाहिजे. खड्डेमुक्त मुंबई करता. धन्यवाद या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.